भैरवनाथ सुगरचे व्हाईस चेअरमन तथा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यातील संभाव्य उमेदवार अनिलदादा सावंत यांच्या संकल्पनेतून आज पंढरीत भव्य रोजगार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात हजारो तरुण तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी 1,439 अर्ज जमा झाले तर 540 जणांचं विविध कंपन्यांमध्ये जॉबसाठी सिलेक्शन झाले. या सर्वांना अनिलदादांच्या सुभाषते जॉईनिंग लेटरही देण्यात आलं. यावेळी मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले यांच्यासह पंढरपूर मधील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळवेढा मतदारसंघामध्ये गावभेट दौरा चालू असताना एक अशी निदर्शनास आलं की आपल्या या भागात तरुण आणि तरुणी बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या हिशोबाने आम्ही मित्रपरिवार भैरवनाथ सुगर उद्योग समूह यांच्या मार्फत हे आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथे केलेली आहे. आतापर्यंत किती मुलांची नावे आपल्याकडे? आपण ऑनलाईन त्यांना एक लिंक दिली, एक आपण त्यांना एक ऑनलाईन लिंक दिली होती, त्या लिंक वरती साधारण 900 ते 1,000 मुलांचं ऑलरेडी त्यांचं काय म्हणतात त्यांना रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि ऑफलाईन आता जे मुलं इथे समक्ष आलीत ज्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा त्यांच्यापर्यंत उशीरा मिळालं ते लोक आता डायरेक्ट तिथं इंटरव्ह्यू साठी अवेलेबल आहेत. सर्व मिळून मला वाटतं 45 ते 50 कंपन्या आहेत. आयटी असेल, फार्मा असेल, बँकिंग असेल, सगळ्याच कंपन्या 45 ते 50 कंपन्या आपण इथं बोलवल्या आहेत. आणि पाचवी शिक्षण असू द्यात किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुला मुलींना जी नोकरी मिळण्याची आपण व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीच्या सर्व कंपन्या आज इथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत.